नमस्कार सर्वांसाठी घरे सुरेश हावरे या कार्यक्रमात मी धनश्री दामले आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते खरं तर या मालिकेतले सगळे भाग या जागेवर बसून ज्यांनी अगदी सहजतेने आणि विविध मुद्दे उपस्थित करून अत्यंत सुंदर अशा मुलाखती घेतल्या त्या डॉक्टर सुरेश हावरे यांना आज मला बोलतं करायचं आहे खरं त्यांची मुलाखत घेणं हा सुद्धा एक अभ्यासाचाच विषय आहे मात्र ही व्यक्ती आणि या व्यक्तीने किती विविध क्षेत्रांमध्ये विविध पैलूंनी आपलं काम रंगवलेलं आहे याबद्दल सांगायला आधी मला आवडेल डॉक्टर सुरेश हावरे हे एक वर्सटाईल व्यक्तिमत्व त्यांनी एल आय टी नागपूर इथून इंजिनिअरिंगची पदवी घेतली आणि त्यानंतर त्यांनी न्यूक्लिअर इंजिनिअरिंगमधून पदव्युत्तर शिक्षण घेतलं सत्तावीस वर्ष ते बी ए आर सीमध्ये न्यूक्लिअर सायंटिस्ट म्हणून कार्यरत होते आणि अपघातानेच म्हणा पण बांधकाम क्षेत्रात उतरले फक्त उतरलेच नाहीत तर नॅनो हाऊसिंगसारखी संकल्पना सुरू करून त्यांनी घरांच्या रचनेला घरांच्या किंमतींना आणि मुख्य म्हणजे सर्वसामान्यांच्या घराला एक छानसा मार्ग दाखवला आणि तो घडवला देखील त्याचबरोबर चार वर्षं त्यांनी शिर्डी संस्थांचं अध्यक्षपदसुद्धा भूषवलं याचबरोबर उद्योजकता या विषयावर त्यांनी आत्तापर्यंत सुरेश हावरे बिझनेस शो ही मालिका आणि सुरेश हावरे स्टार्टअप शो ही दुसरी मालिका केली आणि ही तिसरी मालिका म्हणजे सर्वांसाठी घरे सुरेश हावरे आज या मालिकेचा अंतिम भाग आहे आणि या अंतिम भागामध्ये आपल्याला या मालिकेतल्या सगळ्याच भागांचा सारांश घ्यायचा आहेच पण त्याचबरोबर वेगवेगळ्या मुद्द्यांवर सुद्धा चर्चा करायची आहे खर तर हे वाक्य तुमचं आहे पण <coughs> आज मी घेते सर्वांसाठी घरे सुरेश आवरे या कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत आहे धन्यवाद कसं वाटतंय ही सगळी संपूर्ण मालिका स्वतः अनुभवलीत त्याचं एक विजन होत ते मुळात हे स्वप्न साकार झालं काय वाटतंय आत्ता खूप आनंदाचा क्षण आहे असं मला वाटतं अनेक घर निर्मात्यांशी बिल्डरांशी उद्योजकांशी या निमित्ताने सरकारी अधिकाऱ्यांशी बोलणं झालं ही मालिका जी आहे ही घराच्या भोवती फिरणारी आहे घराला केंद्रस्थानी ठेवणारी आहे आणि त्याहीपेक्षा घर घेणारा ग्राहक जो आहे तो त्याच्या केंद्रस्थानी आहे त्याच्या भोवती सगळी ही मालिका फिरते आहे आणि महाराष्ट्रभर जे घर निर्माते आहेत बिल्डर्स आहेत आणि पर्टिक्युलरली अफोर्डेबल हाऊसिंग या विषयात काम करणारे यांना एकत्र एका प्लॅटफॉर्मवर आणावं सरकारी यंत्रणा ज्या निर्मितीच्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात काम करत आहे त्या त्यात त्या 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 सहभागी व्हाव्यात अशा हेतूने या मालिकेचा एक विचार केला होता मला असं वाटते की तो खूप यशस्वी झालेला आहे खरं या सगळ्या व्यक्तींच्या घेतलेल्या मुलाखतीतून किंवा त्यांना भेटल्यानंतर जाणवलेल्या अनेक गोष्टींमधनं तुम्हाला काय वाटतं तुमचं जे स्वप्न आहे सर्वांसाठी घरे सुरेश हे साकार होत आहे का या व्यक्तींचं कसं योगदान या सगळ्याला मिळत आहे मला वाटते ग्राहकांना नक्कीच यातून लाभ होईल आणि एक नॅनो हाऊसिंगची संकल्पना छोट्या घरांची संकल्पना बजेटमधल्या घरांची संकना संकल्पना पण पन नॉट ॲट द कॉस्ट ऑफ क्वालिटी क्वालिटी हाऊसिंग ॲट द कॉस्ट ऑफ आफ अफोर्डेबिलिटी ॲक्झमिनिटीज ज्या आहेत त्या लक्झरियस आहेत पण कॉस्ट जी आहे ती अफोर्डेबल आहे आणि सरकारी यंत्रणांचाही चांगला उपयोग आता या घरांमध्ये होतो आहे प्राईम मिनिस्टर आवास योजनेमध्ये दोन लाख सदुसष्ट हजाराची मदत गरीब माणसाला घर बांधण्यासाठी मिळते आहे आणि ही मोठी मदत आहे रेरासारखे कायदे आलेले आहेत जे सर्वसामान्य माणसाच्या हित जपण्याचं काम करतात म्हणजे त्याची कुठे फसवणूक होणार नाही याची काळजी घेतात आणि ही प्रिव्हेंटिव्ह काळजी आतापर्यंत कोणी घेतलेली नव्हती याच्यासोबतच ती एक रेग्युलेटरी ऑथॉरिटीसुद्धा आहे हो। म्हणजे फक्त प्रिव्हेंशन नाही तर रेग्युलेशनसुद्धा आहे आतापर्यंत हे कधी नव्हतं आणि आज जी परिस्थिती आलेली आहे की घराचे कर्ज सहज उपलब्ध होते त्याचा व्याजदर सहा साडेसहा टक्क्यांपर्यंत आलेला आहे एवढं कधीही नव्हतं आणि घराच्या किमती पण कमी झालेल्या आहेत याच्यापेक्षा आणखी कमी होतील असं मला वाटत नाही त्याच्यामुळे दिस इज द राईट टाइम टू बाय हाऊस घरामध्ये गुंतवणूक करणं हे फायदेशीर ठरणार आहे मी असं म्हणेन की हावरे प्रॉपर्टीज किंवा हावरे कुटुंबाचा सुद्धा एक छानसा भाग झाला हो हो आणि तो खूप सुंदर रंगला देखील एक वेगळी एक वेगळा अँगल या क्षेत्रातला कळला म्हणजे आतापर्यंत घर आणि घर विकत घेतल्यानंतर घराची चावी मिळाल्यानंतरचा सगळा प्रवास किती छान सुखद हे आपण सगळ्यांनीच अनुभवलेलं आहे मात्र घर बांधताना किंवा बिल्डिंग तयार होताना जे मजूर आहेत किंवा जे कामगार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा व्यावसायिक काहीतरी करत असतात आणि ते योगदान प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं माझं तर आणखी एक त्याच्या पुढचं मत आहे Uh, म्हणजे जेव्हा आम्ही साईटवर जातो तेव्हा आर्किटेक्ट कुणाला तरी दाखवायला आणत असतो की ही माझी इमारत आहे हे मी बांधतो आहे <hah> बिल्डर सांगतोय की ही माझी इमारत आहे जो विकणारा ब्रोकर आहे तो सांगतो की ही मी विकतो आहे ही माझी इमारत आहे जी बँक किंवा हाऊसिंग फायनान्स कंपनी त्याला कर्ज देत असते <hah> तो सांगतो की ही माझी इमारत आहे <hah> पण यांच्यापैकी कोणीही त्या घराची एकही एक वीट रचलेली नसते त्या घराची प्रत्येक वीट जी रचलेली असते ती बांधकाम मजुराने रचलेली असते आणि ते घर जेव्हा तयार होतं तेव्हा तो त्या ठिकाणावरून निघून जातो आणि अशाच दुसऱ्या ठिकाणी जातो जिथे तो आणखी दुसऱ्यांची घरं बांधत राहतो हा कायम दुसऱ्यांसाठी घरं बांधत राहणारा आणि हा कायम बेघर राहतो म्हणजे मला असं वाटते की एक दिवस या क्षेत्रात असा यावा की याच्याही घराची योजना व्हावी यालाही घर मिळावं त्याच्याही डोक्यावर एक हक्काचं छप्पन मिळावं छोटं का होईना पण एक उल्लेख मी जरूर करीन या सगळ्या मालिकेमध्ये सारंग गडकरी हो। यांनी जी आपली मतं मांडलेली आहेत आणि जे काम ते आहेत मला वाटतं ते क्रांतिकारी काम आहे म्हणजे तो घर काय करेल तर जसं आयकियामधून आता फर्निचर येतं तुम्हाला डबल बेड कॉट पाहिजे आहे तर ते एका गठ्ठ्यात बांधून सगळं सामान देतात हे तुम्ही घेऊन जा आणि घरी मग असेंबल करा त्याचा एक युजर मॅन्युअल तुम्हाला देणार बरोबर मग अशी ओळख करून देताना मी असं म्हणालेले की डॉक्टर सुरेश हावरे oh. यांनी फक्त नफ्यासाठी कधी उद्योग केला नाही बरोबर तर उद्योग करताना त्यातनं सर्वसामान्यांना किंवा समाजासाठी आपण काहीतरी देणं लागतो आणि त्या त्या देण्यातनं किंवा त्या कर्तव्यातनं आपण काहीतरी केलं पाहिजे कृतज्ञता दाखवायला पाहिजे तर यातनंच मानाचा मुजरा oh, ही एक oh, संकल्पना आणि ती खूप छान म्हणजे मला वाटतं मानाचा मुजरा ही कल्पना एका ज्येष्ठ उद्योजकाकडनं तेव्हाच येईल जेव्हा तो इथून नाही कधी कधी इथून सुद्धा विचार इथून आलेली ती मानसमोज बाबा आमटेंचं एक वाक्य माझ्या मनात कायम कोरलेलं आहे ते असं म्हणायचे की जे वेद सांगत नाहीत ते वेदना सांगते पण ही वेदना समजून घेण्यासाठी तुमच्या संवेदना कायम जागर जागृत राहणे महत्वाचं आहे तर हा एक संवेदनेचा विषय आहे म्हणजे दिलसे किंवा से असे दोन मार्ग आपला निर्णय घेण्याच्या प्रक्रियेत असतात काही लोक दिमागसे घेतात काही लोक दिलसे घेतात माझा जो मार्ग आहे तो नेहमी से जाणारा आहे म्हणजे कन्फ्लिक्ट त्याच्यामध्ये कधी झाला तर प्रायोरिटी से या मार्गाला असते आणि <laughs> आपण पाहतो आपल्या समाजामध्ये अनेक घटक आपल्याला मदत करत असतात आपल्याला माहिती नाही नसतं आता कुठेतरी पाकिस्तानच्या सीमेवर कारगिल सियाच मायनस फिफ्टी डिग्री सेंटीग्रेडवर तो रात्रंदी दिवस पहारा देणारा सैनिक हाँ, हाँ। तो तिथे पहारा देतो म्हणून तुम्ही रात्री निवांतपणे झोपू शकता शांतपणे तुम्ही झोपू शकता नाही तर नाही झोपू शकणार याची जाणीव कुठेतरी असेल म्हणजे तो तुम्हाला मदत करतोय त्याला मदत करणं हे तुमचं काम आहे पोलीस रात्रंदिवस ड्युटी करतो तुम्ही जेव्हा दिवाळी दसरा होळी घरी सण साजरे करत असता तेव्हा तो ड्युटीवर हो असतो त्याला सणाची सुट्टी नसते तर यांच्यासाठी आपण काहीतरी करण्याची गरज कर आहे शिक्षक ही पुढची पिढी निर्माण करणारे आहेत कलावंत साहित्यिक हे नवीन पिढीची मानसिक बौद्धिक जळणघळण करत असतात या सगळ्यांकडे पैसे खूप आहेत असं नाही पैसे थोडे थोडके आहेत पण त्या पैशापेक्षाही आपली कोणीतरी आठवण ठेवतो आहे आपल्याबद्दलही कोणाला तरी, तरी जाणीव होते आहे हा भाव त्याच्या मनाला खूप सुखावून जातो सर्वांसाठी घरे सुरेश हावरे या मालिकेच्या या भागामध्ये आता वेळ झाली आहे एक छोटीशी विश्रांती घेण्याची हावरे प्रॉपर्टीज प्रस्तुत सर्वांसाठी घरे सुरेश हावरे पावर्ड बाय प्रायोजक पितांबरी इंद्रधनु विलेज बँकिंग पार्टनर ठाणे भारत सहकारी बँक सहप्रायोजक पनवलकर ग्रुप माध्यम प्रायोजक तरुण भारत सर्वांसाठी घरे सुरेश हावरे या मालिकेत मी धनश्री आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते खर तर या सगळ्या मालिकेचा उद्देशच हा आहे की फक्त काही शहरांपुरतच मर्यादित न राहता आपण जगासाठी किंवा समाजासाठी जितकं देऊ शकू आणि त्यातनं सर्वांसाठी घरे सुरेश हावरे आपल्या मालिकेचं नावच हे आहे मात्र यामध्ये या, या मालिकेतल्या अनेक भागांमधनं विविध रिजन्समधले किंवा वेगवेगळ्या वे, वे भागातले व्यावसायिक बांधकाम व्यावसायिक बिल्डर्स येऊन त्यांनी इथे चर्चा केली तर तुम्हाला काय वाटतं त्यांच्याशी सगळ्यांशी चर्चा करताना साधारण तुमचं स्वप्न आणि त्यांचं स्वप्न हे एकाच आपण म्हणूया एकाच प्लॅटफॉर्मवर चाललेलं आहे का त्या घरनिर्मितीच्या क्षेत्रात काम करतात काही सरकारी आहेत काही असरकारी आहेत गव्हर्मेंट आणि प्रायव्हेट सिडकोने नव्वद हजार घरांची योजना जाहीर केलेली आहे आणि त्यांची घर निर्मिती पण सुरू आहे म्हाडा लाखो घरं बांधते एस आर एच्या माध्यमातून लाखो घरं निर्माण होतात यांच्यासोबतच प्रायव्हेट बिल्डर्स घर निर्माते यांच्या माध्यमातूनही लाखो घरं निर्माण होतात आणि या सगळ्यांच्या घरनिर्मितीची प्रक्रिया काय चालू आहे त्याचा धांडोळा महाराष्ट्रासमोर मांडावा या हेतूने हा कार्यक्रम करा आयोजित करण्यात आला यात जसे नागपूरचे घरनिर्माते सहभागी झाले तसेच नाशिकचे झाले ठाणे पुण्याचे झाले कोल्हापूर फलटणचे झाले मराठवाडा औरंगाबाद संभाजीनगर लातूर उदगीर इथले झाले कोकणातले सह सहभागी झाले विदर्भातले सहभागी झाले अशा संबंध महाराष्ट्रातून मुंबई ठाणे पुणे इथले लोक सहभागी झाले नरेडको क्रीडा या संस्थांचे शीर्षस्थ व्यक्ती येऊन गेल्या रेराचे अधिकारी यात येऊन गेले सरकारी अधिकारी यात येऊन गेले पी एम ए वायचा अनेकांनी कसा लाभ झाला याची जाणीव सगळ्यांना करून दिली आणि मला असं वाटतं की एक महाराष्ट्राचं घरविषयक जे काम चालू आहे त्याची मालिका ही पहिल्यांदाच महाराष्ट्रात घडते आहे याच्या आधी कधी झालं आहे असं मला आठवत नाही आणि हा मा या मालिकेचा हा सन्मान आहे मला खात्री आहे मात्र असं घर घेताना किंवा कोणतीही मोठी वस्तू घेताना आणि घर हे तर अगदी म्हणजे आपल्या तुम्ही जसं म्हणालात की आठवणी असतात त्या घरामध्ये आठवणी निर्माण करायच्या असतात घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती, भिंती जे म्हणलेलं आहे ते खरं आहे मात्र हे घर घेताना अनेकांची फसवणूक होऊ शकते आणि हो। त्या फसवणुकीला कुठेतरी चाप बसावा म्हणून महारेरासारखी म्हणजे सगळ्या संस्थांचं प्रतिनिधित्व करणारी ही संस्था आहे तर ती पुढे येते आणि त्याबद्दल आपण चर्चा केलेली आहे मात्र या कार्यक्रमात किंवा या भागातनं तुम्ही प्रेक्षकांना त्याबद्दल काय सांगू इच्छिता एक तर जे घरनिर्माते बिल्डर्स डेव्हलपर्स आहेत यांनी इथिकल प्रॅक्टिसेस फॉलो कराव्यात रेरा कम्प्लायंट राहावंच पण त्याच्याही पुढे जावं म्हणजे जा या सुखसोयी सुविधा ज्या आहेत ज्या आपण कबूल केलेल्या आहेत ज्या आपण मान्य केल्या आहेत त्या दिल्या पाहिजेत जे आपण बोललो ते केलं पाहिजे अशा पद्धतीने प्रत्येकाचं वागणं असलं पाहिजे त्यासोबतच ग्राहकही आज जागरूक झालेला जा आहे तर ग्राहकाने रेराचा जरूर उपयोग केला पाहिजे म्हणजे अनेकदा काय होतं की रेराचा एक रजिस्ट्रेशन नंबर लोक वाचतात आणि रजिस्ट्रेशन नंबर आहे ना खूप झाला तर जाऊया बुकिंग बुकिंग करूया पण त्या वेबसाईटवर गेलं पाहिजे त्या प्रोजेक्टला व्हिजिट केली पाहिजे रेराच्या त्यातले डॉक्युमेंट्स जे आहेत ते बघितले पाहिजेत ती वाचली पाहिजेत आता ड्राफ्ट अग्रीमेंट त्याच्यामध्ये असतं ते वाचलं पाहिजे एवढी okay. ट्रान्सपरन्सी आज आलेली आहे okay. त्याचा कुठेतरी फायदा करून घेतला पाहिजे okay. या मालिकेचा उद्देश काय होता हे तर कळलेलं आहे पुन्हा एकदा बाबा आमटेंचा एक थॉट येतो एक सुंदर वाक्य ते सांगायचे की भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन ती पूर्ण करण्याच्या कामाला लागा म्हणजे भान ठेवून ह्या सगळ्या योजना आखल्या काय करायचं आहे ध्येय काय आहे काय ऑब्जेक्टिव्ज आहेत हे लक्षात घेऊन आपण सगळ्या योजना आखल्या आणि देन फरगेट अबाऊट वॉट यू हॅव प्लॅन फॉर yes. तुम्ही त्याच्या एक्झिक्युशनच्या मागे लागा त्या पूर्णत्वाच्या मागे लागा मग त्याच्यासाठी सर्वस्व अर्पण करा बेवान व्हा आणि पण लक्ष फक्त एकच की ते पूर्णत्वाला गेलं पाहिजे आणि म्हणून भान ठेवून योजना आखा आणि बेभान होऊन पूर्ण करा क्या बात है? सर तुम्ही हे जे सगळं सांगितलं ना यामध्ये म्हणजे मला वाटतं की शब्दांपेक्षा आत्ता तुम्ही जे सांगितलं त्यात सगळ्यात जास्त मौल्यवान काय होतं तर डोळ्यातनं उघड उगह, <laughs> उघडणारा अश्रू आणि तो बरंच काही सांगून जात म्हणजे एखादा उद्योजक खरोखर मनापासनं किती विचार करतो आणि जेव्हा तो मनापासनं विचार करतो तेव्हा त्याच्या ते उद्योगावर आणि तो जे आपल्याला देतोय त्याच्यावर जास्त विश्वास बसतो प्रेक्षकांचा सुद्धा आणि अनेकांचा सुद्धा म्हणजे यावर विश्वास बरुण। बरुण। बसतो आपलं स्वतःचं पहिलं घर असावं स्वतःच्या नावाने हे स्वप्न प्रत्येकाचंच असतं मात्र वयाच्या काही काळानंतर म्हणजे जसं जसं वय वाढतं ना तसं सेकंड होम ही संकल्पना अजून जरा आपल्या मनात जोर धरायला लागते आणि रवींद्र यांनी सुद्धा या मालिकेमध्ये सहभाग घेतलेला आणि त्यानिमित्ताने संवाद साधलेला त्याबद्दल थोडस सा। मला आनंद झाला की रवींद्र प्रभुदेसाई देसाई यांच्यासारखी मोठी माणसं या कार्यक्रमामध्ये सहभागी झाले पितांबरीने हे जे पाऊल टाकलेलं आहे त्याचं मी खरोखर मनापासून स्वागत करतो त्यांना यश देतो मालिकेच्या शेवटच्या टप्प्यामध्ये किंवा या भागाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि या संपूर्ण मालिकेतला अर्थातच हा शेवटचा भाग आहे मात्र जाता जाता एक असा प्रश्न विचारावा वाटेल मला आणि आवडेल की या मालिकेचं नाव सर्वांसाठी घरे सुरेश हावरे असं आपण हो, दिलेलं हो, आहे आपल्या एकूण हो, लोकसंख्येचा अंदाज घेता सर्वांसाठी घरे हे स्वप्न आता कुठपर्यंत पोचलेलं आहे मला एक छोटीशी गोष्ट आठवते एका ठिकाणी आग लागलेली असते आणि ती आग आता विझवली पाहिजे तर आग विझवण्यासाठी सगळे प्रयत्न करत असतात परीने, कोणी बकेट टा आणतो कोणी पेल्यात पाणी आणतो कोणी कुठून आणतो तर त्याच्यामध्ये एक छोटीशी चिमणीसुद्धा असते आणि ती चिमणी जाते उडत उडत आणि आपल्या चोचीत दोन थेंब आणते आणि आगीवर टाकते पुन्हा ती परत जाते आणि दोन थेंब आणून त्या आगीवर टाकते आणि त्या चिमणीला एकजण विचारतो अगं चिमणी तुझी चोच एवढीशी छोटीशी त्याच्यात दोन थेंब येतात तू काय आग विझवणार तर ती चिमणी त्याला जे उत्तर देते मला वाटते ते खूप शिकवणारं आहे आणि ते खूप महत्त्वाचं आहे ती असं म्हणते की मला माहिती आहे माझी चोच खूप छोटीशी आहे दोनच थेंब त्याच्यात मावतात आणि माझ्या त्या दोन थेंबाने काही आग विझणार नाही पण ह्या आगीचा आणि आग विझवण्याचा जेव्हा इतिहास लिहिला जाईल तेव्हा माझं नाव आग लावणाऱ्यांमध्ये नसेल तर आग विझवणाऱ्यांमध्ये असेल तर हय म्हणजे घर पाडणाऱ्यांमध्ये नाही तर घर बांधणाऱ्यांमध्ये आमचा हिस्सा असेल छोटं का होईना खारीचा वाटा का होईना पण पन, पंतप्रधानांचं जे स्वप्न आहे की प्रत्येकाचं घर हर आदमी का घर सर्वांसाठी घरे हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी हावरे प्रॉपर्टीजची धडपड चालू आहे आणि हा एक प्रयत्न आहे बाईंची जात्यावरची ओब हो म्हणजे